नमस्कार, मी अमित कोळेकर। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूयात ठळक घडामोडी। बेळगाव किल्ला परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात कार्यकारी अभियंता एस एस सोबरा यांच्या नजरेसमोरच बांधकाम ठेकेदार नागप्पा बानगी यांनी विषाची बाटली पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते सोबरा यांच्याकडे ठेकेदार नागप्पा बानगी यांनी रस्ता देखभालीचे बिल सादर केले होते, मात्र ते बिल फेटाळण्यात आल्याने नागप्पा बानगी यांनी विष प्रसन्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तत्काळ तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ठेकेदार नागप्पा बानगी यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले। गृहलक्ष्मी तसेच शाळांमधील शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक हा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्याला लिंक करण्यासाठी कॅम्प येथील टपाल कार्यालयात बुधवारी गर्दी झाली होती। तसेच सकाळी 8 वाजल्यापासून महिला तसेच विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या होत्या। जोवर बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केला जाणार नाही तोवर योजनांचा लाभ मिळणार नसल्याने नागरिकांची खटपट सुरू आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी मुंबई येथे आज बुधवारी तज्ज्ञ समितीची बैठक पार पडली। 7 महिन्यानंतर ही बैठक घेण्यात आली असून यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे या बैठकीत सीमा भागातील मराठी बांधवांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्याधिकारी मंगेश शिवटे यांच्याबरोबर समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सरकारकडून नागरिकांना मोफत वीज दिली जात असली तरी शहरात होणारा विजेचा खेळखंडोबा पाहता मोफत वीज नकोरे बाबा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। टिळकवाडी परिसरात मागील 8 दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिक वैतागले आहेत। तक्रार निवारण केंद्रातील फोन बंद असल्याने तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे। गल्लोगल्ली कचरा गोळा करणाऱ्या वाहनातून गोळा केलेला कचरा हा गुडशेट रोड येथील रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूला नियमित टाकला जात आहे, त्यामुळे येथे मोठमोठे कचऱ्याचे ढीग नव्याने निर्माण होत आहेत। परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून येथील कुत्र्यांची संख्याही वाढली आहे। शास्त्रीनगर, गोडसेनगर आणि परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे। तरी महानगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील अतिवाड क्रॉस नजीक असलेल्या रस्त्याची वाताहत झाली असून येथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही। या रस्त्यावरून वाहन चालकांना वाहन चालवण्यास अत्यंत अडचणी निर्माण होत असून याकडे ग्रामीण आमदार लक्ष्मी हेंबाळकर लक्ष देतील का असा सवाल येथील नागरिक करीत आहेत। खुशखबर खुशखबर, बेलगाम वालों के प्यार की खातिर मनोरंजन के लिए हम फिर से आपके शहर में लेकर आए हैं रैम्बो सर्कस। हैरत अंगेज करने वाले नए अंदाज में और रोंगटे खड़े करने वाले कारनामों से भरपूर हर दिन 3 शोज, दोपहर 1 बजे, 4 बजे और शाम 7 बजे। हमारा पता सीपीएड मैदान, क्लब रोड, बेलगाम। अधिक जानकारी के लिए संपर्क करें मोबाइल क्रमांक 9611554897 और ऑनलाइन टिकट बुकिंग के लिए स्क्रीन पर दिए गए वेबसाइट से संपर्क करें। रैम्बो सर्कस। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करून सरकारने शेतकऱ्यांना समाधानी केलं आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या समस्यांचे पूर्ण निवारण करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली नसल्याने याचा शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला। बेळगाव आणि खानापूर तालुका दुष्काळ घोषित केला आहे, मात्र सरकारच्या हेस्कॉम विभागाकडून अन्याय होत आहे, यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आंदोलन करण्यात आले। हंदिगनूर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीमध्ये अतिवृष्टीने 2022 व 2023 मध्ये पडलेल्या घरांना मंजुरी देण्यात आली आहे। नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्यात आली आहे, मात्र काही विघ्नसंतोषी लोकांकडून खोटे आरोप करत पैसे घेऊन घरे मंजूर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला। हा आरोप पूर्णतः आधारहीन आहे असे निवेदन हंदिगनूर ग्रामपंचायत सदस्यातर्फे तालुका तहसीलदार व तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले। शहरामध्ये ड्रेनेजची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे, त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे अशा तक्रारी वाढल्या आहेत। गेल्या काही महिन्यापासून नेहरूनगर येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे, मात्र त्या ड्रेनेजची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। चन्नमानगर येथील वॉर्ड क्रमांक 14 अंतर्गत येणाऱ्या 4 उद्यानांचा पुनर्विकास करण्यात आला। स्मार्ट सिटी अंतर्गत बुडा प्रशासनाने उद्यानांचा विकास केला, परंतु शेवटच्या टप्प्यातील काम अद्याप अपूर्ण असून मागील 6 महिन्यापासून कोणतेही काम सुरू नसल्याची तक्रार रहिवाशांनी बुडा अधिकाऱ्यांच्याकडे केली।
मीना अनिल बेनके संचलित एंजेल फाउंडेशन बेळगाव वतीने खास महिलांकरिता पारंपरिक मंगळागौर स्पर्धा बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी जैन बोर्डिंग माणिकबाग भवन जुना पुणे बेंगलोर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आला होता। या मंगळागौर स्पर्धेसाठी एकूण 16 महिला ग्रुपनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकांना 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक स्पर्धकांना 7,000 रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना 5,000 रुपये रोख बक्षीस स्वरूपात देण्यात आले। यावेळी पूजा कारजोळ आणि विद्या जोशी परीक्षक म्हणून काम पाहिले। या कार्यक्रमाला बेळगाव डीसीपी पी.व्ही. स्नेहा, डॉक्टर उमेश आचार्य, गायत्री आचार्य आदी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।